नमस्कार, आज मी मानखटाव विधानसभा मतदारसंघातील इलेक्शनच्या फॉर्म भरण्याच्या नियोजनाची बैठक बोलवली होती। यामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातले सगळे प्रमुख प्रत्येक गावातून एक दोन लोकांना बोलवलं होतं आणि फार मोठ्या संख्येने या ऑफिसमध्ये इथं सगळे एवढे मोठे कमी पडले आणि खाली पण एवढीच लोकसंख्येत उभे होते। आता इथे सगळे भेटत आहेत, 2 दिवस राहिले फॉर्म भरायला, म्हणजे उद्या आणि परवा हे शेवटचे 2 दिवस आहेत आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडे मी उमेदवारी मागितली। अजून मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा कोणताही निर्णय झाला नाही, शेवटी फॉर्म भरायला मर्यादित 2 दिवस राहिले आणि त्यामुळं पार्टीचा निर्णय येईल आणि मला उमेदवारी मिळेल असं मला वाटतंय, कारण अजूनही कुठला निर्णय झालेला नाही। शेवटी नियोजन आपलं जर नसेल तर फॉर्म ताकदीने भरला जाणार नाही आणि त्यामुळं फॉर्म कसा ताकदीने भरायचा याचं नियोजन करायची मीटिंग होती। सगळ्या गावातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनी 1000च्या संख्येने आम्ही महिला भगिनींचं येऊन फॉर्म भरायला येतो आणि जो फॉर्म भरून त्या दिवसाची ताकद ही आपल्या विजयाची ही दिसेल अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आम्ही नियोजन केलेलं आहे। मला खात्री आहे एवढ्या मोठ्या ताकदीनं आज कार्यकर्ते आले आणि त्यांना मी जे आवाहन केलं आहे ते फॉर्म भरायला तुम्ही ताकदीनं या, ते ताकदीनं येतील आणि मी 29 तारखेला सकाळी माझा फॉर्म भरतो आहे आणि फार मोठ्या ताकदीने फॉर्म भरतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मानखटावमधल्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावरती हे इलेक्शन मी लढतो आहे पण आणि जिंकण्यासाठी लढतो आहे, लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे या भावनेतून इलेक्शनला सामोरं जातो आहे। याच्यासाठीच अच्छी प्रेस होती, याच्यापेक्षा आपल्या माध्यमातून मी मानखटावमधल्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण मोठ्या ताकदीने यावं आणि मला या मतदानाच्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्यावर यावं आणि माझा विश्वास वाढवा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।